अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग या सगळ्याच विभागांना भ्रष्टाचाराने किती पोखरून काढलेला आहे, ही सगळी व्यवस्था किती तिचा भोंगळपणा जो आहे तो उघडा पडलेला आहे। एक्साईज खात्याबद्दल तर न बोललेलं बरं, कारण जेव्हापासून सन्माननीय मुख्यमंत्रीपदावर शिंदेसाहेब आणि त्यांचे 40 लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत, विशेषतः शंभूराजे देसाईंनी एक्साईजचं खातं सांभाळलेलं आहे, तेव्हापासून नाशिक असेल, संभाजीनगर असेल किंवा पुणे परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ड्रग्जचे साठे सापडत आहेत। यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं? जी एक्साईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत असते, खरं तर ज्यांनी दारू, तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा याला पायबंद घालण्यासाठीचे काम केलं पाहिजे, तेच स्वतः सभागृहात तंबाखू चोळत असतात आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं की मी तुमच्यावर अब्रनुकसानीचा दावा टाकेल, मी तुमच्यावर केस ठोकेल असं म्हणत आवाज बंद करतात। मला वाटतं लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आणि विरोधकांची प्रश्न जे विचारले गेले आहेत त्याला उत्तर द्यायला सत्ताधारी बांधील असतात हे शंभूराज देसाईंना कदाचित ज्ञात नाही आहे। हुकुमशाही व्यवस्थेत वावरल्यासारखे ते जेव्हा मी याच्या त्याच्यावरती केस ठोकेन म्हणतायत त्यावेळेला मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आधी ठिकठिकाणी सापडलेले ड्रग्जचे खाते, ललित पाटील प्रकरणात झाले